नमस्कार. खेडवार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड शहरासह तालुक्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. मोबाईल चोरी प्रकरणी महिलेला अटक. ज्ञानदीपचे 5 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत. आणि मोरवंडे बोरस ग्रामदेवतेचा 19 रोजी पालखी भेट सोहळा. सविस्तर वृत्त. शिमगा उत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण मानला जातो. गेल्या 10 दिवसापासून या शिमगा उत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरुवात झाली असून आज रंगपंचमी उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. आबालवृद्धांनी या सणाचा मनमुराद आनंद लुटला. आपले पूर्वीचे हेवेदावे विसरून सर्वांनी हा सण रंगाची उधळण करत साजरा केला. यामध्ये राजकीय नेते, लोकनेते तसेच प्रतिष्ठितांनीही सहभाग घेतला. लोटे येथील रोटरी क्लबच्या वतीने लोटे औद्योगिक वसाहतीतील आवाशी माळ मैदानात रोटरी प्रीमियर लीग स्पर्धेस प्रारंभ झाला असून या स्पर्धेचं उद्घाटन येथील प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने यांच्या हस्ते करण्यात आलं. 17 मार्च रोजी स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदवला आहे. 23 वर्षापासून अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लोटे रोटरी क्लबच्या क्रिकेट स्पर्धांना यंदाही उदंड प्रतिसाद लाभला आहे. संघ भावना आणि खिलाडू वृत्ती फक्त स्पर्धेसाठी प्रदर्शन करण्याचे गुण नसून ते अंगी बाणवल्यास आणि दैनंदिन जगण्यात त्याचं पालन केल्यास एक चांगलं व्यक्ती बनालच, त्याचबरोबर देशाच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लागेल असं प्रतिपादन प्रांताधिकारी सोनानेंनी यावेळी केलं. स्पर्धेसाठी पंच म्हणून निशिकांत आणि राजू काम पाहत आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लोटे रोटरी क्लबचे अध्यक्ष उत्तमकुमार जैन, शिरीष चौधरी, सुभाष रहाटे, पद्माकर सुतार, संदीप एलवे, कुंदन मोरे, संदीप सुर्वे, सागर घाडगे, डॉक्टर पंडित पाटील, प्रवीण वायकुळ, दीपक लाड, विजय मोरे, आनंद गोस्वामी, डॉक्टर अविनाश बेडेकर आदी उपस्थित होते. खेड येथील आपला बाजार येथे साहित्य खरेदी केल्यानंतर पिशवीत ठेवलेला 10,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि 3,300 रुपयांची रक्कम चोरल्याप्रकरणी एका महिलेस बुधवारी खेड पोलिसांनी अटक केली आहे. भरणे शिवनेरीनगर येथील सुमित घाग हे कुटुंबासमवेत साहित्य खरेदी करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी आपला बाजारमध्ये गेले होते. याच दरम्यान या महिलेनं गर्दीचा फायदा उठवत पिशवीतील पर्स लांबवली होती. मात्र ही महिला दुकानातील CCTV फुटेजमध्ये कैद झाली. पोलिसांनी सापळा रचून तिच्या मुसक्या आवळल्या. या चोरीची कबुली तिनं दिली असून या प्रकरणी भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक NV जाधव करत आहेत. तालुक्यातील आंबवली येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील रोहित पावरा यानं NMMS परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. संस्था अध्यक्ष शांताराम यादव यांच्या हस्ते रोहित पावरा याचा सत्कार करण्यात आला. चेअरमन आत्माराम यादव, मुख्याध्यापक केंद्रे यांनी त्याचं कौतुक केलं. तसेच खवटी येथील न्यू इंग्लिश स्कूलनं राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केलं आहे. प्रशालेच्या इयत्ता 8वीच्या अंजली वाघ हिनं जिल्हा गुणवत्ता यादीत 2रा, शुभम सागवेकर 5वा आणि अरविंद सुतार यांना 18वा क्रमांक पटकावला आहे. हे तिघे जण NMMS परीक्षेसाठी पात्र ठरले असून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत प्रतिवर्षी 6,000 रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. संस्था अध्यक्ष तानाजी कदम यांच्यासह संचालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. नोव्हेंबर 2016 घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानदीप विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागातील 5 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावलं आहे. प्रशालेच्या साक्षी कोलगे हिने 129 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 20वी, श्रेया घाक 121 गुण मिळवून 118, सागर माळी याने 117 गुण मिळवून 206वा आणि नेहा आमरे 116 गुण मिळवून 231वी, चेतना नगारे 116 गुण मिळवून 238वी आली आहे. या परीक्षेसाठी 17 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. जिल्ह्यातून 9 विद्यार्थ्यांची पुढील परीक्षेसाठी निवड झाली असून यामध्ये प्रशालेच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यस्तरावर आत्तापर्यंत प्रशालेतून 45 विद्यार्थी निवडले गेले आहेत. रवींद्र ओपटे, पर्यवेक्षक संतोष भोसले, विनोद टेंबे, संदेश जाधव, रामचंद्र भिंगारे, रागिणी जामकर यांचं या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं. खेड तालुका खरेदी विक्री संघ RCF आणि खेड तालुका भूमिपुत्र शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे नाका येथील वारकरी संप्रदाय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यात
पुराव्याला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संघाचे संचालक अजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी कोणती माती कोणती खते आवश्यक आहेत याची माहिती देण्यात आली. यावेळी माती परीक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. RCF या कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंत बुरसाळे तसेच जिल्ह्याचे प्रभारी अंकुश घाडी यांनी शेती माती आणि खते याबाबत मार्गदर्शन केलं. कृषी अधिकारी CG रुके यांनीही उपस्थितांना शेतीबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन केलं. या मेळाव्याला शेतकरी संघाचे सचिव परशुराम लांबे, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक सचिन कुळे, नितीन आमरे, प्रकाश जाधव, शिवाजी पाटील, संतोष दांडेकर, भाजपचे उपाध्यक्ष राजूबाई रेडीज, आत्मा कृषी विभागाच्या अनुष्का मोहिते आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. मोरवंडे गावची ग्रामदेवता झोलाई माता आणि बोरसगावची ग्रामदेवता झोलाई माता यांची पालखी भेट सोहळा 19 मार्च 2017 रोजी सायंकाळी 3 वाजता संपन्न होणार आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे. दर 3 वर्षांनी या पालखी भेट सोहळ्याचं आयोजन केलं जातं. मोरवंडे आणि बोरस या दोन्ही गावच्या सीमेवर हा सोहळा आयोजित करण्यात येतो. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या सोहळ्यादरम्यान दोन्ही ग्रामदेवतांच्या पालख्या नाचवण्यासाठी भाविकांची चढाओढ असते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी रविवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मोरवंडे सुतारवाडी येथे उपस्थित राहावं असं आवाहन दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे. तालुक्यातील तळे विभाग सेकंडरी स्कूलचा शासकीय रेखाकला चित्रकला परीक्षेचा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपसचिव विलास गुजर, मुख्याध्यापक दिनकर मिसाळ यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड शहरासह तालुक्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. मोबाईल चोरी प्रकरणी महिलेला अटक. ज्ञानदीपचे 5 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत. आणि मोरवंडे बोरस ग्रामदेवतांचा 19 रोजी पालखी भेट सोहळा. याचबरोबर खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.